नमस्कार, मी अमोल कराडकर आणि कॉफी क्रिकेट आणि बरंच काही म्हणजेच सीसीबीकेच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण सीसीबीके स्पेशल या मालिकेत एका विशेष क्रिकेटरला भेटणार आहोत. त्याला चेहऱ्याने कदाचित तुम्ही कन्फ्यूज व्हाल की हा कुठला क्रिकेटर बरं, पण नावाने नक्की तुम्हाला तो माहिती आहे. शम्स मुलानी, स्वागत आहे तुझं सीसीबीकेवर. थँक्यू 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 थँक्यू, धन्यवाद. शम्स मुलानी मुंबईचा ऑलराऊंडर आहे आणि 2021-22 रणजी ट्रॉफी सीझन, रणजी ट्रॉफीचा क्वार्टर फायनल्सच्या आधी आपण गप्पा मारतोय त्याच्याशी. आणि या वर्षी शम्स रणजी ट्रॉफीमध्ये 3 सामन्यांमध्ये फक्त 29 बळी घेऊन सर्वात जास्त विकेट्स घेणारा भारतातला गोलंदाज आहे रणजी ट्रॉफीतला. आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, आय एम शुअर, की तो भारतासाठी आतापर्यंत अंडर 23 एशिया कप मध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि मुंबईसाठी गेली 3 ते 4 वर्ष तो रेग्युलर आहे. वन डेअर्स मध्ये मुंबईचं त्यांनी नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. पण आज आपण शम्स बरोबर मुख्यतः त्याचा प्रवास आतापर्यंत जाणून घेऊया. शम्स, आम्हाला फक्त सांग ना, सुरुवात कुठून, दडकर मैदानात झाली? हो, माटुंगा जिमखानामध्ये, दडकर मैदान मध्ये मी माटुंगा जिमखानाचे जे होते नेट्स, तिकडे माझे बाबा मला घेऊन गेले. आणि कारण ते पण एक क्रिकेट फॅनॅटिक होते आणि आहे पण अजूनपर्यंत आहे, आणि माझी आई पण आहे खूप मोठी क्रिकेट फॅनॅटिक आहे, तर त्यांना ते मला बघायचे. मी असंच मित्रांबरोबर, यु नो, 2-3 वर्षाचा असेल, 4-5 वर्षाचा असेल, तर मी असंच खेळायचो क्रिकेट घराच्या बाहेर. तर त्यांनी बघितलं की काहीतरी आहे, म्हणजे त्याला क्रिकेट एवढं आवडतं तर लेट्स ट्राय, यु नो, प्रोफेशनल किंवा इकडे आपण ट्राय करूया. तर आम्ही दडकर मैदान मध्ये हडकर सरांना भेटलो माटुंगा जिमखानाच्या नेट्स मध्ये. आणि जेव्हा मी तिकडे पहिल्यांदा गेलो तर सरांनी सांगितलं की खूप छोटा आहे, तर यांनी सीझन बॉल आहे, तर आमच्या इकडे एवढे लहान पोरगे आम्ही घेत नाही, कारण लागलं तर आमच्यावर ते येत होतं. तर पप्पांनी सांगितलं की फक्त तुम्ही एकदा याची बॅटिंग बघा आणि मग तुम्ही डिसाइड करा तुम्हाला काय करायचं, असं आम्ही चालेल 1-2 वर्षानंतर येऊया. तर त्यांनी हो म्हटलं आणि मला किट दिलं बॅटिंगसाठी. आणि मग माझी बॅटिंग त्यांनी बघितली आणि त्यांना खूप चांगली वाटली की एवढा छोटा मुलगा आहे, लहान मुलगा आहे, तो खूप चांगली बॅटिंग करतो. तर त्यांनी मला माझ्या बाबांना सांगितलं की तुम्ही नेक्स्ट डे पासून तुम्ही या, पण रेग्युलर या, चांगली बॅटिंग करतो आणि रेग्युलर या. तेव्हा मी बॉलिंग नाही करायचो, ॲज जे काही क्रिकेट माझे मित्र आहेत ते जे बॉलर झालेत ते स्टार्ट ऑफ मोस्टली बॅटिंग मधूनच करतात आणि मग ते त्यांचं ट्रान्झॅक्शन होतो. तर मी पहिला ॲज अ बॅट्समन होतो, मला बॉलिंग काही यायची नाही, काय पण नाही यायची मला बॉलिंग, फक्त बॅटिंग करायचो. तर मग माझी जर्नी स्टार्ट झाली, किंवा माझी आई होती, बाबा तर घेऊन नाही यायचे मला दररोज, पण माझी आई यायची घेऊन. आणि मी चेंबूरमध्ये, अजिजबागमध्ये, टाटा कॉलनीमध्ये आम्ही राहत होतो. तर दररोज आम्ही तिकडून बस पकडायचो, माटुंगाच्या इकडे जायचो आणि मग माटुंगा जिमखानाला प्रॅक्टिस करायला जायचो. तर माझ्याबरोबर माझा लहान भाऊ होता, तो फक्त 2 महिन्याचा होता, आणि आई होती आणि मी एकटा आम्ही जायचो. म्हणजे चेंबूर टू माटुंगा आणि माटुंगा टू चेंबूर आम्ही असं करायचो. ऑलमोस्ट 4 इयर्स आम्ही असं केलंय. कधी कधी पप्पा असेल तर सकाळी पण मी तिकडे जायचो, कारण तिकडे सकाळी पण नेट्स असायचे. आणि मग तसं माझं जर्नी चालू झालं आणि शिवाजी पार्क नंतर आला. मी तिकडे सिलेक्शनसाठी गेलो तेव्हा तुषार अय्यर तर आधीपासूनच होता तिकडे, पण तुषार मला भेटला होता तिकडे. आणि आकर्षित गोमेल होता तिकडे, हरमीत सिंग होता, ते मोठे मोठे होते आमच्याशी, तर त्यांचे ऑलरेडी सिलेक्शन झाली होती. आम्ही तिकडे गेलो, त्यांना बघितलं आणि मी आणि तुषार एकत्र आय थिंक सिलेक्ट झालो तिकडे. आणि मग आम्ही तिकडे दररोज प्रॅक्टिस करायचो, म्हणजे शिवाजी पार्कला. ऑलमोस्ट आता जेवढा एज ग्रुप होता माझा, ते शिवाजी पार्क मध्येच माझं निघाले प्रॅक्टिस करून करून. आणि मग मी, हा, तसं माझं चालू झालं. ओके, आणि मग लेफ्ट आर्म स्पिन कधी बसून टाकायला लागलास, म्हणजे पाडी सरांनी काही हेरलं का, कसं सुरुवात कशी झाली?
पॅडी सरच्या अगोदर मी माटुंगा जिमखानामध्ये कसं असतं, नेट्स नेट्स मध्ये तुम्ही फक्त बॅटिंग करणार, मग तुम्ही काय नाही करत, म्हणजे ऍज अ ओनली बॅट्समॅन तुम्ही अजून काय नाही करत तिकडे, पण तुमची बॅटिंग किंवा 15 मिनिटं 20 मिनिटं किंवा अर्धा तास एवढीच तुम्हाला बॅटिंग भेटायची, बाकीचे लोक पण असायचे. तर काय करायचं काय करायचं, उभं राहून मी असंच बॉलिंग असंच मी मला फास्ट मी मला फास्ट बॉलिंग टाकणार, कारण फास्ट बॉलिंगचा खूप मला जोश होता. तर मला बॉलिंग कशी टाकायची माहितीच नव्हती, तर मी फेकतो होतो, म्हणजे फेकी बॉलिंग टाकत होतो. तर मला एक सरांनी, म्हणजे एक रामू सर म्हणून एक सर होते तिकडे हडकर सर बरोबर, आणि त्यांनी मला सांगितलं, असंच सांगितलं, काय हे नाही केलं, फक्त सांगितलं स्पिन टाक, तुझी ऍक्शन जी आहे ते स्पिन साठी चांगली आहे, तू स्पिन टाक. तर मी पहिला बोललो नाही नाही स्पिन नाही मला नाही स्पिन काय स्लो बॉलिंग मला नाही पाहिजे असं मी बोलत होतो. तर असंच पप्पांनी पण सांगितलं ट्राय करणार सर बोलताय, तर मी अशीच टाकायचो, म्हणजे एकदम टाइमपास बॉलिंग, लेफ्ट आर्म स्पिन टाकायचो. आणि काय म्हणजे असं हे नव्हतं की एकदम सॉलिड बॉलर किंवा काय, बॅटिंग करायचो फक्त, माझा इंटरेस्ट बॅटिंग मध्येच होता. तर जेव्हा शिवाजी पार्कला गेलो मी, तर तिकडे जेव्हा आमची सिलेक्शन झाली, मग जेव्हा आमचं नेट्स चालू झाले, तर नेट्स मध्ये पण तसंच व्हायचं की बॅटिंग भेटली तर भेटली, किंवा कारण खूप मोठे मोठे प्लेयर्स पण असायचे तेव्हा, आकर्षित असायचा, अय्यर असायचा, लाड असायचा, शार्दूल, हरमी, ते पण असायचे तिकडे प्रॅक्टिसला. तर ते कधी केले त्यांनी प्रॅक्टिस केली, किंवा प्रॉपर जे बॅट्समॅन आहेत त्यांनी प्रॅक्टिस केली, तर मला हफ्त्यातून एक दोनदा बॅटिंग भेटायची. मग मी काय करायचो, मग तिकडे पार्टी उभं राहून बोर होत, तर असंच बॉलिंग पण टाकायला चालू केली मी. तर मला पॅडी सरनी बघितलं मग तेव्हा, आणि मग त्यांनी मला ग्रूम केलं की कसं काय, त्यांनी त्यांचं एक्सपिरियन्स सांगितलं, आणि मग तसं माझं बॉलिंगचं हे की बॉलिंग टाकून तसं माझं बॉलिंग इम्प्रूव्ह झालं. शम्स, तुषारशी आम्ही गप्पा मारत असताना तुषारने आम्हाला सांगितलं होतं की तो आणि श्रेयस कसे कॅन्टीन मध्ये सँडविच वाली बेट लावायचे, कोण कोणाला जास्त आउट करतोय, तशी एखादी आम्हाला अकॅडमीतली कुठली तरी तुझी इंटरेस्टिंग आठवण सांगतोस. माझी इंटरेस्टिंग आठवण म्हणजे अशी होती की मला बॉलिंग तर एवढी यायची नाही, तर तिकडे मी जेव्हा नेट्स मध्ये टाकायचो, तर मी फक्त बघायचो की आकर्षित आणि अय्यर हे दोघंच खूप मारायचे, आणि अजून कोण एवढं मारायचं नाही वरतून, कारण लहान असताना आपल्याला वरतून मारायला काय देत नाहीत कोचेस नॉर्मली. तर मी मला एक आठवण आहे की मी एकदा बॉलिंग आकर्षितला बॉलिंग टाकत होतो, आणि त्याची ना विकेट घेतली, तो मारायला गेला मला आणि आउट झाला. तर मी असं मला असं वाटलं की मी खूप मोठा मोठा काम केलंय, म्हणजे इंडियन प्लेअरचा विकेट घेतलाय, किंवा असं वाटत होतं की एकदम इंटरनॅशनल प्लेअरचाच विकेट घेतलाय. तर घरी आलो आणि सगळ्यांना मी सांगतोय की आज मी आकर्षितची विकेट घेतली, नेट्स मध्ये हे केलं ते केलं, असं टाकलं तसं टाकलं. तर ते मला असं वाटत होतं की मी काहीतरी अकम्प्लिश केलंय लाईफमध्ये की त्याची विकेट काढली, कारण तेव्हा तो खूप चांगला मुंबईचा कॅप्टन पण होता तो एज ग्रुप मध्ये, आणि खूप चांगली बॅटिंग करायचा तो. तर तसं एक आहे माझ्या लक्षात. आणि मग आता यावर्षी रणजी ट्रॉफी चालू असताना नेट्स मध्ये किती वेळा विकेट घेतलीस मग तू आकर्षित? ते तर मी आता तर इझी आता घेत राहतो मी, असं काय नाही, पण तेव्हा मला खूप डिफिकल्ट वाटत होत. राईट. आणि आम्हाला एक सांग की प्रवीण आमऱ्यांशी मी कधीतरी एक 10-12 वर्षापूर्वी बोलत होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, ऍक्च्युली 12 नसेल त्याच सुमारास असेल, ते मला म्हणले होते या मुलाकडे नजर ठेव, कारण हा ना बॉलिंग चांगली करतो, बॅटिंग चाबूक करतो, पण तो ना टीम तारून नेतो. जेव्हा केव्हा असं होईल ना की 7 विकेट गेल्यात 8 विकेट गेल्यात आणि मॅच गेली असं वाटतं, मॅच फसली असं वाटतं, तो मॅच काढून देतो. तर हे कसं काय पहिल्यांदा कधी झालं असं तुला काही आठवतंय का, आणि हे कसं काय कॅरी ऑन केलंयस? म्हणजे तर मी जेव्हा क्रिकेट माझं स्कूल क्रिकेट जेव्हा चालू झालं, जे हॅरिस शील्ड गाईल शील्ड, तर मी 4th मध्ये असताना मी हॅरिस शील्ड स्वामी विवेकानंद मधून खेळायला सुरुवात केली मी. तर तिकडे आणि मी गाईल शील्डचा अंडर 14 कॅप्टन होता जेव्हा मी 4th मध्ये होतो, तेव्हाच मी कॅप्टन होतो टीमचा, आमच्या स्कूलच्या टीमचा. आमची स्कूलची टीम एवढी काय भारी होती नाही. तर तिकडे मलाच असं, कारण मी प्रॅक्टिस करतो ऑलमोस्ट एव्हरीडे प्रॅक्टिसला जातो, तर मलाच माझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी होती की मी आउट झालो किंवा मी चांगली बॉलिंग नाही केली तर टीम आमची हरणार. तर तेव्हापासून ते सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जे असते की मला करायचंय माझ्या टीमसाठी, मी नाही केलं तर
टीम हरणार ही जी ते मेंटॅलिटी जी आली मला माझ्या डोक्यात ते मी कंटिन्यू करत गेलो. कारण जिकडे मी खेळलो माझं स्कूलिंग जेव्हा पण झालं डॉन बॉस्को मध्ये, आफ्टर सेव्हन्थ मी डॉन बॉस्को मध्ये आलो तेव्हा पण गाईल्डशील्डची जी आमची मॅचेस होती तेव्हा मीच बोलिंग टाकायचो, मीच बॅटिंग करायचो. आणि माझ्या बरोबर मला आठवतंय कृतिक होता, कृतिक हंगावाडी होता, तो पण जे प्रॅक्टिस करतो नॉर्मल आपले प्रॅक्टिस मध्ये मधला प्लेअर होता, नाहीतर नॉर्मल ते फक्त इंटरेस्ट साठी जे खेळतात स्कूलिंग स्कूल क्रिकेट तेच होते. तर एक सेन्स ऑफ असं रिस्पॉन्सिबिलिटी आली मला. आणि एकदा मला मला आठवतंय की प्रवीण सरांनी मला अंडर 16 मध्ये किंवा अंडर 19 मध्ये मला हे नाही जेव्हा मी होतो तेव्हा ना मी एक मॅच काढलेली, 8 विकेट गेलेले आमचे आणि मी एक बाजूनी मी 40 काहीतरी केले होते आणि आमची टीमला जिंकवलं. तर ते साईडनी बघत होते, ते मला पण नाही माहिती कुठून बघत होते पण ते बघत होते. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू खूप चांगली बॅटिंग केली, सॉलिड, आणि हे तुझं जे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तू खेळायस तर मला खूप आनंद झाला, कारण आमचा प्रोडक्ट आहे तू आणि तू एवढी चांगली बॅटिंग करत होता तर मला खूप चांगलं वाटलं असं ते मला बोलले. आणि हीच गोष्ट आता तू रणजी ट्रॉफीत करून दाखवतोयस. हे वर्ष पहिलं वर्ष नाहीये, याच्या आधी तू शेवटचा रणजी ट्रॉफी सीझन झाला तेव्हाही तू करून दाखवलंयस. तर ती जी म्हणजे एकदा मुंबईच्या सिनियर ड्रेसिंग रूम मध्ये आल्यानंतर मुंबईची परंपरा आहे की ती लोअर मिडल ऑर्डर कायम तारून देते संघाला, ती गेल्या 15-20 वर्षातच नाही तर आधीपासूनच तसंच आहे. तर याच्यामुळे म्हणजे याच्याबद्दल कोणी काही सांगितलं किंवा अशी काही गप्पा मारताना कुठल्या सिनियर्स बरोबर किंवा कोचेस बरोबर काही आठवण आहे? मला ते एवढंच म्हणायचं की कारण मी जे बॉलिंग टाकतो आणि माझं जे स्टाईल आहे तर मला आणि मी जिकडे जे बॅटिंग पोझिशन आहे माझी तर सगळ्यांना हेच आठवतं की रमेश पवार सरांनी ते तिकडेच बॅटिंग करायचे, तेच नंबरवर बॅटिंग करायचे आणि खूप खूप वेळा त्यांनी मॅच काढली आहे बॅटिंग करून, सॉलिड 50 केलं खालती येऊन आणि एक मॅच काढून दिली. तर असं खूप वेळा झालंय. तर जे काय जे कोचेस मला भेटले अजूनपर्यंत ते मला त्यांची तर आठवण ते काढतात की तो असंच खालती येऊन मारायचा आणि रन्स करून टीमला डिफिकल्ट सिच्युएशन मधून काढून द्यायचा. तर ते मला खूप लोकांनी असं म्हटलंय की तुझी पोझिशन त्यांची पोझिशन सेम होती टीम मध्ये जेव्हा तू आता तू खेळतोय तेव्हा ते खेळायचे तेव्हा. तर त्यांचं एक मला हे की आमची पोझिशन सेम होती आणि ते पण खालती येऊन 50 करायचे आणि मी पण तेच करतोय. रमेश पवारशी आपण गप्पा मारलेल्या आपल्याकडे आहेच आहेत, माझा मेमोरेबल रणजी ट्रॉफी सीझन आहे आपल्या सिरीज मध्ये. आणि रमेश पवार बद्दल पारस मांबरेने अजून भरभरून बोललेलं पण त्याच सिरीज मध्ये तुम्हाला बघायला आणि ऐकायला मिळेल. पण शम्स आता थोडस तुझ्या लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग कडे येऊया की तुझ्या जनरेशनला तुम्हाला मुलांना एक लक्ष आयपीएल कडे, दुसरं लक्ष भारतीय संघाकडे, मग तिकडे चांगलं केल्याशिवाय पुढे होत नाही आणि त्याच्यामुळे जरी ते बॉल आपोआपच जोरात जायला लागतो हातात नकळतपणे, तर हा जो बॅलन्स आहे रेड बॉल आणि व्हाईट बॉल मध्ये टाकणं तो तू कसा काय साधलायस आणि किती वेगळं आहे ते हे लोक मला खूप म्हंटले की आता रेड बॉल व्हाईट बॉल असं काय असतं नाही, कारण क्रिकेट बॉल तर आहे आणि तुम्हाला बॉलिंग टाकायची आणि यू शुड बी तुम्हाला ते यूज टू व्हायला पाहिजे हे मला खूप लोकांनी सांगितलंय. पण तरी पण यूज टू तर प्रोफेशनल क्रिकेटर्सला कधी पण कोणत्या पण सिनारिओ मध्ये त्यांना ते तसं बिल्ड तर करावं लागतं. पण मला एक माहिती आहे की जेव्हा माझं फर्स्ट ट्रान्झिशन झालं होतं रेड बॉल आणि व्हाईट बॉलचं जेव्हा माझं मिक्सर झालं होतं तर मला थोडीफार प्रॉब्लेम झाले होते, कारण मेंटॅलिटी तुमची तर जरा चेंज होते. कारण तुम्ही व्हाईट बॉल आणि लिमिटेड ओव्हर्स खेळतात तेव्हा तुम्ही जोर जोरात टाकायला जरा बघतात आणि जेव्हा तुम्ही रेड बॉल जेव्हा तू रणजी ट्रॉफी किंवा रेड बॉल क्रिकेट खेळता तर तुम्हाला पेस व्हेरिएशन आणि तुम्हाला स्लो तुम्हाला टाकायला लागतं. तर एक वर्ष माझं असं झालं होतं जेव्हा मी रणजी ट्रॉफीचं डेब्यू केलं होतं तेव्हा माझं असं झालं होतं. तर मी तेव्हा नरेंद्र हिरवानी सरांकडे माझं एक कॅम्प झालं होतं बँगलोरला, तर त्यांनी मला फक्त हे सांगितलं होतं की रेड बॉल आणि व्हाईट बॉल हे मेंटॅलिटीवर आहे आणि तुमचं ऍटिट्यूडवर आहे, तुम्ही कसं खेळतात त्याच्यावर आहे. कारण ऍज अ बॉलर तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात विकेट घ्यायला जावं लागतं
आणि जेव्हा तुमची मेंटॅलिटी तुमची चेंज होते की मी असं असं बॉलर नाही, मी एक टाईपचा बॉलर आहे, जेव्हा ती चेंज होणार की नाही मी कुठे पण कधी पण करणार, मला ते कॉन्फिडन्स तुमच्या आतमध्ये असायला पाहिजे. तर त्यांनी तेच मला सांगितलं, कारण मी त्यांच्याकडे गेले होतो तर त्यांनी तेच मला सांगितलं की तुमचा ऍटिट्यूड आणि मेंटॅलिटी ती खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तुमचा स्किल वर तुमचा कॉन्फिडन्स. कारण तुमच्याकडे स्किल असेल तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स, आणि तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही कुठल्याही कंडिशन मध्ये कुठल्याही सिनारिओ मध्ये तुम्ही काढून टीमला मदत करणार.